ओबीसींनी कुणबी आणि मराठ्यापासून दूर राहावं, ते त्यांच्या शेवटी कोणत्या याच्यावर आले तर कुणबी जे आहेत मराठे जे मराठ्यांमध्ये मोडतात असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. काय काय केलं मला माहिती, माझा प्रवास इतका झालेला आहे की त्यांनी हा प्रश्न ते केलेला आहे. सध्या ओबीसी जे आहे ओबीसीमध्ये कुणबी येतात ना, तर कुणबींपासून सावध राहावं ओबीसींनी, कारण कुणबी शेवटी जर सपोर्ट करायचा झाला तर मराठ्यांनाच करतात, असा वक्तव्यावर कसं पाहता तुम्ही? त्यांनी काय म्हणायचा त्यांचा प्रश्न आहे. फक्त मी एवढंच म्हणेन की ह्या महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी सामाजिक सुधारकांनी जातीची वीण ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा आपल्या देशाचा विचार करायला लागले, अशी महाराष्ट्राची परंपरा. त्या महाराष्ट्रामध्ये पूर्णही जातीची वीण जी आहे ती विस्कटण्याचं काम सगळ्यांकडून चाललेलं आहे. आणि राजकीय स्वार्थ वेगळा, परंतु सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं याचा मी अभ्यास केला पाहिजे. ते अभ्यास करण्याचं म्हणणं अन्यायाचं होईल. पण इन जनरल मी म्हणतो, प्रकाश आंबेडकरांनी म्हणत आहे की जातीपातींचा जो अक्षरशः अतिरेक चाललेला आहे तो समाजाला कुठे नेऊन जाईल, कुठल्या खंडात नेऊन टाकेल हे कळणार नाही. दादा, राज्यातील 18 महाविद्यालय उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं, यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे. मी जरा आधी यांच्या बोलण्याच्या करेक्शनमध्ये मला एक मुद्दा म्हणतो मांडतो की राज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण हे अनेक दिवस चाललं आहे. एक धक्कादायक धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे जी मी अनेक वेळा मांडली. एक शासकीय जाहिरात काही महिन्यांपूर्वी शासनाने मराठा समाजाला कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या याची जाहिरात करताना मी एका ठळक चौकटीमध्ये 10% आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये 3 वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण केंद्राने सुरू केल्यापासून 3 वर्ष 8.5% मराठा समाजाला मिळत आहे. याचं कारण ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना आर्थिक मागासामध्ये अप्लाय करता येते. मग आर्थिक मागासामध्ये 31 जाती उरतात, तर 3 मोठ्या जाती मराठा ब्राह्मण लिंग आहेत. त्यातलं ब्राह्मण लिंग आहे त्यांचं उत्पन्न हे बहुधा फार कमी जणांचं 8 लाखाच्या आतलं असतं, त्यामुळे ते अप्लाय करू शकत नाही. मग 8 लाखाच्या आत उत्पन्न असताना जातीचं आरक्षण नसताना मराठा गरीब मराठा अप्लाय करू शकतो, पण त्यातून त्याला 8.5% मिळत होतं. ज्या वेळेला मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण दिलं त्याला स्वाभाविकपणे पुन्हा एकदा जातीचं आरक्षण मिळालेला मराठा समाज आहे. CBC नावाचं वेगळं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तो 10% आर्थिक मागासाला एलिजिबल राहिला नाही, म्हणजे तो आता 10% आर्थिक मागासचा फायदा घेऊ शकतो. परिणामी उरलं कोण, तर 31 एक जात गेली तर 30 मधल्या 3 मोठ्या जातीतले उरल्या 2 मोठ्या जातींचं 8 लाखाच्या खाली उत्पन्न सहसा नसते म्हणून उरल्या 28. ह्या 28 जातींमध्ये काल ॲनालायझर नावाच्या एका यूट्यूब चॅनलने आकडेवारी जी दिली आहे ती भीषण आहे की त्याच्यामध्ये मराठा एलिजिबल नाही, ब्राह्मण आणि लिंगायत उत्पन्न असल्यामुळे जास्त असल्यामुळे अप्लाय करत नाहीत, तर फार मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांना त्या मिळाल्या. तर अल्पसंख्याकांना मिळाल्याचं दुःख कोणाचं कारण नाही, पण त्या 10% मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यामुळे अप्लाय करता न आल्यामुळे मराठा समाजाला SC-BC आणि OBC जी कट ऑफ लाईन आपण म्हणतो की लास्ट नोकरी की तिला गेली ती त्यांची हाय आहे आणि आर्थिक मागासांची कमी आहे. म्हणजे जर आर्थिक मागासांचं आरक्षण मराठा समाजाला असतं तर मराठा समाजातला तरुण तरुणी हा SC-BC OBC इथे लवकर लागला असता, इथे लवकर लागला असता. आणि त्यामुळे माझं अजूनही म्हणणं आहे की मराठा समाजाला जातीचं आरक्षण मराठा म्हणून देणं याच्यामध्ये 10% दिलं या SC-BC त्याची ते टिकवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सरकार करणार आहे. किंबहुना त्याच्या आधीचं देवेंद्रीच्या काळातलं रिझर्वेशन फेटाळताना सुप्रीम कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली त्याचा विचार करून 10% दिलं, त्यामध्ये टिकेल. पण भलं जे आहे फायनली ते 10% आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्येच आहे असं माझं मत आहे. परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की शेड्यूल ट्राईबला अबगड करा किंवा शेड्यूल ट्राईबला राज्य अबगड करू शकतं. याचा अर्थ असा की त्या शेड्यूल कास्टमध्ये 13% असणाऱ्या जातीचे 4 गट तयार होणार आणि प्रत्येकाला 3-4% मिळणार. OBC असं अबगड करावं यासाठी केंद्राने एक रोहिणी कमिशन अपॉइंट केलं होतं, त्याचा रिपोर्ट आला. आणि त्याप्रमाणे जर OBC अबगड झालं तर मग एक
कुठला ती अ किंवा ब किंवा क किंवा ड गट असा तयार होईल की ज्यात कुणबी असेल, आणखीन म्हणणार जाती असतील. मग आता हे जे नव्याने मनोज रांगे पाटलांची मागणी आहे की बा आम्हाला कुणबी करा, ओबीसी करा, ते त्या अबगडमधल्या एका गटात जातील. म्हणजे 19% 4% वागलं तर 4-4.5% जातील. म्हणजे 4-4.5% जायचं, 40-50 जातींच्या मध्ये राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची. त्यापेक्षा 10% SEBC किंवा 10% आर्थिक मागास रिझर्वेशन, ज्यात आपल्याला 10% पूर्ण आर्थिक मागासामध्ये 8.5% पूर्ण मिळत आहे. यावर मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे. समाजाचं नाही तर नुकसान होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नीट समजून घेण्यासाठी मी आत्ताही मी सांगत असताना इतकं सलग सांगितलं की त्यामुळे काही गोष्टी लक्षात आलं नसतं. ऑन टेबल बसायला पाहिजे की कशामध्ये भलं आहे, काय कोर्टात टिकेल, काय सुप्रीम कोर्टात टिकेल, काय घटनेच्या चौकट टिकेल, असं करायला पाहिजे. म्हणजे आता OBC विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ते सगळं समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारा ठरेल. जरांगे पाटलांना याविषयी समजून सांगाल का, ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं मनोज जरांगे पाटलांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांनी त्यांचे 4 वकील उपस्थित ठेवावे. मी कोणाही वकिलाला न घेता, कारण 14-19 तर मराठा आरक्षण आणि मराठा सुविधा विषयामध्ये सबकमिटीचा मी चेअरमन होतो आणि आताही सबकमिटीचा मी चेअरमन आहे, आताही चेअरमन. तर मला काही वकील लागणार नाहीत, पण त्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन बसावेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये योग्य मार्गदर्शन, योग्य मार्ग सर्वांच्या चर्चेतून निघेल. मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते कळेल. आणि शिंदे राज ठाकरेंची जी भेट झालेली आहे ती देवाणघेवाणीसाठी झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. राऊतांच्या म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे, तुम्ही राऊत काय म्हणतात दाखवायचे. आता लोक म्हणतात ह्याला काय म्हणाला येईल ते बोलतात. राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही. कोण उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये खूप वार सुरू झाले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी. नाही नाही, मी गेले 2 दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं. ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही. समोर बसणारा कार्यकर्ता असतो, चाहता असतो, तो टाळ्या वाजवतो. त्याच्यावर तर लोकांना आवडते असं नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे. तर आपलं कधी उद्धवजींचं भाषण करा, दांडा मोडेन तोडेन आणि टरबुज्या फरबुज्या, अरे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची. आणि मग एका क्षणाला मग टीट फॉर टॅट सुरू झालं ते कोणाला पडेल, काय व्हायचं ते होत नाही. मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं, देवेंद्रजीनं काही म्हणणं, हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावं, स्वास्थ्य टिकावं म्हणून फार दिवस सहन करणार नाही. दादा, आपल्या विभागा संबंधित प्रश्न आहे. राज्यातील 2001 पूर्वीचे 78 महाविद्यालय आहेत ज्यांची तपासणी झालेली आहे, त्यांना अनुदानाचा प्रश्न जो आहे तो अजूनपर्यंत रखडलेला आहे. या कॅबिनेट बैठकीत कोणती कार्य लागेल का? ही फाईल कॅबिनेट येण्यापूर्वी, कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी फायनान्सकडे जाते. फायनान्स यावर काही ना काही म्हणणं आहे किंवा 2001 आधीचा प्रश्न आता 2024 चालला आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 2,500 कॉलेजेस नवीन सुरू झाले की ज्यांना अनुदान आपण देत नाही. 2001 नंतर निर्णय झाला की अनुदान द्यायचं नाही, त्यामुळे आता ह्या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. असं 2 फाईल पाठवल्यानंतर फायनान्सने परत पाठवली. आता मात्र अजितदादाने असं म्हटलेलं आहे की ती फाईल परत पाठवा, आपण त्याचा सकारात्मक विचार करू. ही फाईल सोमवारी पुन्हा एकदा फायनान्सकडे जाईल. आज तुमच्या मित्रांना कसा संदेश द्याल तुम्ही? संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना, सगळेच माझे मित्र, तुम्ही माझे मित्र, विद इन पार्टी मित्र, आउट ऑफ पार्टी मित्र, सगळ्यांना एवढा संदेश देईल की एकमेकांना सन्मान द्यायला शिका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.